अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली। ज्येष्ठ नागरिक संघाचे हे रौप्य वर्ष असल्यामुळे यावर्षी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असून याबाबतची माहिती या सभेत देण्यात आली। तसेच वर्षभर संघात चाललेल्या सर्व घडामोडींचा लेखाजोखा या सभेत मांडण्यात आला, तर पसायदानाने या सभेचा समारोप करण्यात आला। याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग माळी, उपाध्यक्ष रमेश पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते। सभागृह बांधावे व तिथे लहान मोठे ज्येष्ठ नागरिकांचे मुलामुलींचे कमी जिंदीत लग्न व्हावे होऊ शकतात अशी सभासदाला विनंती आहे। कमी म्हणजे लग्नाचे आहे ते त्या लग्नामध्ये कमी पैसा घ्यावा। आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बी आपण स्वीकारू शकतो का? काय त्याचे नियम वगैरे सभासदाकडून किंवा बाहेरच्या लोकांना त्याच्याबद्दल काय नियम? आपला हा काही आर्थिक व्यवहार करण्याचा संघ नाही, त्याची परवानगी असेल आणि आपण ठेवी गुंतवणूक करणार काय? आपल्याला कमी व्याज पडेल, व्याज तर जास्त द्यावं लागेल। आणि हा त्याचा राजीनामा आपण उद्या त्यांचा राजीनामा येऊ द्या, आपण खास अधिवेशन बोलू, मानांच्या याला मान्यता घेऊ। काहीतरी ते कारण अध्यक्ष म्हणून अध्यक्ष आहे ना, बँकेवर ज्या सह्यांचा अधिकार आहे तो त्यांच्या सहकार्याने आम्ही करणार आहोत। अध्यक्ष सही सुद्धा करू शकणार या अजेंडावर त्यांची सही आहे, त्या जबाबदारी माझी शेवटची सही आहे। म्हणून आता बँकेचे जे व्यवहार ठप्प होणार आहेत ते सुरळीत व्हावे याच्याकरता यांच्या नावाने ठराव आपल्याला करावा लागणारच आहे। हा जो मुद्दा घटनात्मक आहे त्यांचा राजीनामा दिला आपण काही करू शकत आता कोणाला काही बोलायचं असेल तर आपलं मनोगत जरूर व्यक्त करा, व्यक्त करा। आमच्या सभेच्या अध्यक्षा उपस्थित बंधू भगिनी, मागच्या वर्षी चंद्र सभा झाली त्यावेळेस रमेश नाना आणि मी त्यांच्या गाडीत गेलो। माझं मनोगत त्यांना मी सांगितलं की नाना माझी अशी इच्छा आहे या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये तुम्हाला काही मानाचं पद मिळालं पाहिजे अशी मना माझी मनापासून ती इच्छा आहे आणि ती इच्छा आज माझी पूर्ण झाली आहे। त्याबद्दल मी तुमच्या ज्येष्ठ संघाचे आभार मानतो आणि विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपत होते नानांनी माझा स्वराचा दुष्काळ पडला होता त्यावेळेस यांच्या घरी 12-24 तास पाणी मिळत होत, तरी या माणसांनी कधी विरोध केला नाही नानांनी, जेव्हा येईल तेव्हा 24 तास पाणी मिळत होत आणि त्यामुळे सर्व जामनेर नगरीचे लोक त्यांच्याबद्दल खूप आनंद होते आणि त्यांच्या त्यात मला आणखी पुन्हा आनंद वाटला की या माणसांना पाण्याची समस्या सुद्धा चांगल्या प्रकारे हाताळली आणि सर्वांना आनंदित केलं, त्याबद्दल म्हणून त्यांचे पुन्हा पुन्हा मी आभार मानतो। धन्यवाद।
उपस्थित राहिले अजेंड्याप्रमाणे कामकाज झाले. वर्ष हे रौप्यवर्षी वर्ष असल्यामुळे संघामार्फत वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. सर्व प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जाणार आहेत. विशेषतः म्हणजे उत्तर मध्य विद्यापीठाचे सर्व कार्यक्रम आणि राष्ट्रीय सण उत्सव आणि वृक्षारोपण बेटी बचाव बेटी पढाव साक्षरता अभियान सैनिकांना मदत गोळा करून देणे मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देणे अशा प्रकारच्या वर्गणी गोळा करून आम्ही कार्य करत असतो. आम्हाला नगरपालिकेने जवळजवळ 10,000 फुटाचा भूखंड दिलेला आहे. त्या ठिकाणी आमची सुसज्ज वास्तू उभी आहे. त्या ठिकाणी आमचे रोजचे कार्यक्रम असतात. आम्ही दर महा सभासदांचे वाढदिवस साजरे करत असतो. या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम असतात. देणगी रूपाने आम्हाला पैसा मिळतो. त्या पैशातच आमचे दैनंदिन कामकाज चालते. अशा प्रकारे आमच्या संघाची वाटचाल सुरू आहे. आमच्या संघाचे अध्यक्ष नारायण देवचंद महाजने आहे. आमदार गिरीश भाऊंचे मामा आहे. कार्याध्यक्ष रमेश अना पाटील आहे. मी जगन्नाथ विठ्ठल चिंचकर जामनेर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा तालुका समन्वयक आहे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचा संचालक आहे. आणि दररोज संध्याकाळी आम्ही 25-30 लोक ज्येष्ठ नागरिक संघ इथे येतो आणि चर्चा करतो. एकमेकांच्या सुखदुःखावर चर्चा होते आणि माहिती एकमेकाला पुरवतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.